राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासारखा निष्ठावान आणि कर्तृत्ववान माणूस मी पाहिलेला नाही, असं म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि पार्श्वगायिका अमृता फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रशंसा केली. पुण्यामध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये अमृता फडणवीस बोलत होत्या. राज्यपाल आज नांदेडच्या दौऱ्यावरती आहेत. त्यांच्या दौऱ्याला खूप विरोध जो आहे तो सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे. याकडे कसं पाहतात? मला वाटतं राज्यपालांसारखे निष्ठावान कर्तृत्ववान माणूस मी कधी पाहिलेले नाही आहेत. आणि त्यांनी जो हे जे विरोध करत आहेत त्यांच्या अगेन्स्ट जाऊन तो त्यांचा इंटरनल पॉलिटिकल इश्यू आहे. काही त्यांच्या मागण्या पूर्ण एखाद्या वेळेस असतील झाल्या ते पण बुक्स पाहून आणि त्याच्यामुळे हा राग असेल तर मला ठाऊक नाही, पण असं व्हायला नको. याच पत्रकार परिषदेमध्ये अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर सुद्धा भाष्य केलं. राष्ट्रवादीचे नेते मोठे मोठे शरद पवार अमित शहांना भेटले, सतत एक टूम येते की हे सरकार पडेल आणि सरकार पुन्हा येईल. मी फार देवेंद्र फडणवीस कुटुंबात पॉलिटिकल व्हायब्रेशन्स येतात काही होईल किंवा जे नेते दिल्लीत भेटतायत आज ते आधीपासून भेटत आलेत, असं नाही की अचानक आता भेटतायत. तर त्यावरून हा निष्कर्ष काढणं ठीक नाही आहे. पण ही खरी बाब आहे की आपली जी MBA सरकार आहे ती खूप वीक आहे. तर ती केव्हा पडते किंवा नाही याचा ध्यास प्रत्येकाला लागलेला आहे. पडली तर भाजपाने सांगितलेलं आहे एक चांगला पर्याय देत. या व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर का हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करा. आणि त्याबरोबरच सर्व प्रकारच्या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी लोकमत.com या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.